पुण्यातील साखळेपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर यांच्या वतीने अनोख्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. मानवतावादी रुग्णसेवेची दहीहंडी ससून रुग्णालयात बांधण्यात आली. रुग्णांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. दहीहंडीवर लाखो रुपये खर्च केले जातात. यामध्ये अनेक गोविंदा थर लावत असताना उंच थरामुळे हे अपघात होतात. मात्र अशा प्रकारचा कुठलाही थर न लावता ससूनमध्ये ही अंडी फोडण्यात आली. कृष्णाचा प्रसाद म्हणून दुधांच्या पिशव्याचंही वाटप करण्यात आलं. आधुनिक जे जिवंत असलेले सगळे ज्यांना हा आमचं दहीहंडीचं दूध जातं आणि त्यांची अशी संकल्पना होती की भगवान कृष्णाचा कृष्णाष्टमीचा हा प्रसाद आम्हाला मिळाला आहे त्याच्यामुळं आम्ही नक्की बरे होऊ अशी त्यांची विल पॉवर वाढती. म्हणजे दवा आणि दुवा या दोन्हीचं या ठिकाणी मिलाप होतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.